राज्यातील हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने उभे राहिलेले आपल्याला पाहायला भेटले. ठाकरे गटाचे प्रतोद म्हणजे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे प्रतोद आहे सुनील प्रभू यांनी एक हरकतीचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यावरती उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्रातील भाजपचे एक स्ट्रॉंग नेते जे देवेंद्र फडणवीस यांनी थेट ह्या सुनील प्रभू यांनाच मंत्रिपदाची ऑफर भर विधानसभेत देऊन टाकली आणि त्यामुळं एक चांगलीच धडकी जी आहे ती ठाकरेंना भरली असेल असं होणार नाही. मुळातच सगळं काय झालं ते महत्वाचं आहे. राज्यमंत्र्यांचे जे बंगले आहेत त्यांना सजवण्यात आलेले रंगरंगोटी करण्यात आलेली आणि ह्या सरकारमध्ये एकही राज्यमंत्री नाहीये असा हरकतीचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. एकीकडे प्रकल्पांना करोडो रुपयाचा जो निधी आहे तो कर्ज घेऊन आपण ते प्रकल्प बनवत असतो आणि दुसरीकडं अशा पद्धतीनं सरकारी बंगले किंवा जे राज्यमंत्री नाही आहे त्यांच्यासाठी नवनवीन रंगरंगोटी करून ते जे बंगले आहेत ते सजवण्याचं काम केलं जात आहे. करोडो रुपये खर्च केले जात आहेत असा जो दावा आहे तो सुनील प्रभू यांनी केला आणि त्यावरती उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की बांधकाम विभागाला माहीत नसतं की आपला मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम केलं. मुळातच जो खर्च झालाय त्याचा हिशोब आम्ही तुम्हाला पाठवू पण तुम्हाला राज्यमंत्रीपद हवं आहे का असं मिश्किलपणे टिप्पणी करत देवेंद्र फडणवीसांनी त्यांना थेट मंत्रिपदाची ऑफर देऊन टाकली आणि ऑलरेडी एकतर ठाकरे गटामध्ये अवघे 15 आमदार उरलेले आहेत. 40 आमदार हे एकनाथ शिंदेंबरोबर आलेले आहेत पण आता हे 15 आमदार जे आहेत त्यांना सुद्धा फोडण्यासाठी देवेंद्र फडणवीस उत्सुक असल्याचंच आपल्याला पाहायला भेटलं. ज्या अर्थी त्यांनी थेट सुनील प्रभू यांना राज्यमंत्रीपदाची ऑफर भर विधानसभेत दिली. त्यामुळे कुठंतरी ही एक प्रकारे उद्धव ठाकरेंसाठी धडकी भरवणारी बातमी जरी असली तरी देखील आता या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा राज्याची विधानसभा जी आहे हिवाळी अधिवेशन जे आहे ते चालू झालेलं आहे आणि ह्या हिवाळी अधिवेशनाचं फलित नेमकं काय निघणार राज्याच्या हिताचे निर्णय काय होणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. कारण नुसतेच एकमेकावरती आरोप प्रत्यारोप टीकाटिपण्या करत हे अधिवेशन चालणार आणि आम्ही हे करू ते करू अशी आश्वासनं मिळणार आणि जर एखाद्याने आवाज उचलला तर त्याला थेट मंत्रिपदाच्या ऑफर्स देऊन कुठेतरी शांत करायचं हेच घडणार का हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तूर्तास आपण इथेच थांबूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही लाईक करू शकता नक्की सांगू शकता. जय महाराष्ट्र.